की ज्याच्याकडे पैसे मोजायला नोटांच्या मशीन होता त्याला चितेवर ठेवायला मुलगा सुद्धा नव्हता, ही परिस्थिती आपण पाहिली. त्यावेळेस आई वडिलांना अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच ती विल्हेवाट लावली, मुलाला सुद्धा ते नशिबात भेटलं नाही. त्याच्यामुळे मी त्यातनं एक निश्चित शिकलोय की गर्व करणारा रावण त्याची पूर्ण लंका जळाली आणि तत्वाना वागणारा राम तो कायम आधामर राहिला. आणि हाच विश्वास चाळीसगावकरांना कायम मी देत राहील. सर्वसामान्यांची सेवा करत राहून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर असू फुलवणं हेच माझं आयुष्यातलं उद्दिष्ट आहे. मला जे काही ह्या लोकांनी दिलंय ते माझ्या लायकीपेक्षाही खूप जास्त दिलं आहे. कारण की माझ्या घरात ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडणारा माझा बाप आज या तालुक्याचा मुलगा आमदार म्हणून पाहतोय. ही सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठलाला एकच प्रार्थना करतो की भगवंता इतकं दे की मीही भुका राहू नको देऊ आणि माझ्या घरून कोणी भुका जाऊ नको.